शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांना आताच डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. गेल्या 2 दिवसांपासून पुण्यातल्या रुबी हॉस्पिटलमध्ये ते ऍडमिट होते. बघू काय सांगणार, तब्येत नेमकी आता कशी आहे. आणि गेल्या 2 दिवसांमध्ये तुमच्या भेटीगाठी सुद्धा झालेल्या आहेत काही नेत्यांच्या, काय नेमकी चर्चा झाली? नाही, तब्येत ठीक आहे. आता फूड पॉयझनिंग ज्याला म्हणतात, कारण दररोज रात्री 2 वाजेपर्यंत फिरणे, सकाळी 8 परत बाहेर पडणे, आणि त्याच्यामुळे प्रचंड खाण्यामधली जी उलटपालट हे झालं त्याच्यातून फूड पॉयझनिंग झालं आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात. परवा जेव्हा मी डायलिसिस केलं आणि इथेच जेवलो आणि त्याच्यानंतर प्रचंड पोटात वेदना होऊ लागल्या. मी यवतपर्यंत गेलो पण यवतला अक्षरशः अनबेरेबल पेन व्हायला लागला, प्रेशर 250 गेला आणि त्याच्यामुळे ताबडतोब हॉस्पिटलला ऍडमिट होणं हे गरजेचं होतं आणि म्हणून मी डॉक्टरांना फोन करून इथे रुबीमध्ये ताबडतोब ऍडमिट झालो. आता ठीक आहे, म्हणजे जो काय तो फूड पॉयझनिंगचा प्रकार होता त्याच्यावर बराच कंट्रोल त्यांनी केलेला आहे आणि मला वाटते आता काय अडचण येणार नाही. पण तरी 3-4 दिवस तरी एकदम सॉफ्ट खाणं, अशा प्रकारचं खाणं खाण्यासाठी, म्हणजे खिचडी वगैरे असं खाण्यासाठी डॉक्टरांनी सजेस्ट केलेलं आहे. म्हणून आज आता मुंबईला चाललो आहे, उद्या काही बैठक आहेत आणि म्हणूनच मी आज तिकडे चाललो आहे. बैठक नेमकी मुख्यमंत्र्यांसोबत पुन्हा तुमची बैठक आहे अशी माहिती मिळते, काय नेमकी? बऱ्याच नेत्यांची बैठक आहे आणि त्याच्यानंतर मग सगळ्या बैठका ओरखून मी परत पुण्याला येणार आहे. काय निर्णय काय साधारण बैठका मुख्यमंत्री आणि अजून इतर नेते काय देवेंद्र फडणवीसांसोबत सुद्धा बैठक असणार आहे? हो, तर मी आता सगळ्यांनाच भेटणार आहे. माझी बाजू, जसं मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं तशी माझी बाजू त्यांना देखील समजावून सांगणार आहे. आणि जरी महायुती असेल तरी प्रत्येक सीट जिंकणे ही जर मेरिट असेल तर कदाचित ते ऐकतील सुद्धा. आणि म्हणून उद्याचा या सर्व नेत्यांना भेटण्याचा संपूर्ण संध्याकाळपर्यंतचा वेळ आहे. तुम्ही जो काही मुद्दा मांडला होता, जी भूमिका मांडली होती की बारामती लोकसभेमधनं अपक्ष लढवणार, त्यावरती आजही ठाम आहात तुम्ही? असं आहे की आता परवा सीएम साहेबांशी चर्चा झाली, उद्या डीसीएम साहेबांशी चर्चा होईल आणि मी हेच की बाबा हे इलेक्टिव्ह मेरिट हा अल्टिमेटम असेल तर त्याच्यामध्ये अजित पवारांची काय परिस्थिती आहे हे मी तिथेही सांगितलं होतं, आजही उद्याही मी तेच सांगेल. जर सीट जाणार असेल तर ती सगळ्यांना लाजिरवाणी गोष्ट आहे आणि म्हणून एक प्रॉपर लढाई होऊन ती सीट जिंकणे महत्वाचं आहे आणि त्यासाठी मी शेवटपर्यंत प्रयत्न करत राहील. काय अजित पवारांकडनं काही तुम्हाला निरोप किंवा काही चर्चा? काय काय नाही, काय नाही, काय नाही. उद्या नक्की काय तुमची भूमिका असणार आहे मुख्यमंत्र्यांसोबत आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत? हो, उपमुख्यमंत्री एक देवेंद्र फडणवीस त्यांच्याशी चर्चा होईल आणि मग सगळ्या फिगर्स वगैरे सगळं काय आहे ते सांगून मग बघू काय करता येईल. तुम्ही माघार घेणं असं काही आहे की नाही? आता ते कसं आहे, नेत्यांना भेटल्याशिवाय आणि केल्याशिवाय काय करणार आहे काय नाही हे बोलणं उचित नाही, प्रोटोकॉलला धरून. धन्यवाद. तर विजय शिवतारे यांची उद्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत पुन्हा एकदा बैठक होणार आहे आणि जी भूमिका ते सातत्याने मांडतात की मी अपक्ष निवडणूक लढवणार, या संदर्भात ते उद्या चर्चा करणार आणि त्यानंतर त्यांचा अंतिम निर्णय ते जाहीर करणार आहेत. कॅमेरामन अभिजित पिसेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.